वर्ल्ड कप बघण्याची मजा ही एकट्यात नसते, तर त्या वर्ल्ड कपच्या फायनलसाठी सगळ्या मित्रमंडळींबरोबर जर आपल्याला तो वर्ल्ड कप बघायला मिळाला तर त्याची मजा काही औरच असते. म्हणूनच आज मुंबईतल्या अगदी ठिकठिकाणी मोठमोठ्या एल ई डी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. त्यातल्या त्यात शिवाजी पार्कसारख्या अतिशय गजबजलेल्या आणि क्रिकेटसाठी फेमस असलेल्या मैदानात देखील दोन स्क्रीन असणार आहेत. त्यापैकी एक स्क्रीन ही मनसे या पक्षाकडून लावण्यात आली आहे. आपण बघताय अगदी या सगळ्यात मोठ्या चौकात ही एक मोठी स्क्रीन लावण्यात आलेली आहे, जी एल ई डी स्क्रीन आहे आणि त्याच्यासोबतच साऊंड देखील आहे, स्पीकर देखील लावण्यात आले आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळी मॅच सुरू होईल त्यावेळी या चौकामध्ये प्रचंड गर्दी असेल आणि संध्याकाळच्या वेळी तर इथे तुफान गर्दी असेल असं सांगण्यात येते. तर म्हणजे एल ई डी स्क्रीन लावल्याच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतो. मग ज्याप्रकारे ही शिवाजी पार्कमधली मनसेची एल ई डी स्क्रीन आहे, त्याचप्रकारे शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये देखील अशाच प्रकारे स्क्रीन लावण्यात येणार आहे. त्याच्यामुळे शिवाजी पार्क मैदानात बसून देखील आपल्याला ही मॅच जी आहे, जी फायनल जी आहे, ती बघता येणार आहे. घरामध्ये बघताना अगदी कमी लोकांमध्ये, मोजक्याच लोकांमध्ये ही मॅच एन्जॉय करता येते. खरं म्हणजे काही लोकांना ते देखील आवडतं, पण अनेक लोकांना आपल्या मित्रमंडळीसोबत वर्ल्ड कपची मॅच बघायला आवडतं. त्यातल्या त्यात फायनल जर असेल तर मग ही मजा द्विगुणित होते. आणि त्याच्यामुळेच अशा एल ई डी स्क्रीन ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबईमध्ये आज लावण्यात आलेल्या आहेत. वेगवेगळे पक्ष असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा अनेक सोसायटीजमध्ये देखील अशाच प्रकारे एल ई डी स्क्रीन लावून सर्वत्र एकत्र बसून आजची वर्ल्ड कप फायनल बघण्याचा बेत आखला गेलेला आहे. त्यात आज रविवार आहे, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी वर्ल्ड कपची फायनल त्यात अशा मोठमोठ्या स्क्रीन आणि सोबत काही ना काही चविष्ट जेवण जर असेल तर आजची ही फायनल ही खरंच खूप वेगळी असेल. आणि आज जर त्यात इंडिया जिंकली तर आज दुसरी दिवाळी भारतामध्ये साजरी केली जाईल. कॅमेरामन विनेश, अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.